रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये आमच्या ह्या पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन 18 तारखेला त्यासाठी 30 राज्यांच्या लोकांनी भाग घेतलेला आहे आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर आणि ह्या अधिवेशनामध्ये आमच्या पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करून पक्षाचे जे ध्येय धोरण आहेत त्या समस्या आहे लोकांना भूमिहीन ज्या लोकांकडे जागा आता त्या जागेवर जे कसतात ते ती जमीन त्यांच्या नावावर होण्यासाठी म्हणजे असे वेगवेगळे प्रश्न आहेत ते सगळे घेऊन आम्ही आमचा एजेंडा बनवलेला आहे आणि हा आमच्या पक्षाचा जाहीरनामा आम्ही 30 तारखेला आपला 18 तारखेला लोकांसमोर जाहीर करू आणि महाराष्ट्रातून पण बरेचसे सर्व कार्यकर्ते इकडे येणार आहेत त्यासाठी आमचा हा खूप चांगला आणि मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यासाठी आपल्या सर्वांची तर आम्हाला हे आहे की लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचबरोबर आता आपल्या लोकांचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. छोटा राजेंनीचा वाढदिवस साजरा केल्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आलेली होती या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? पहिली गोष्ट तर कोणाचा वाढदिवस कोणी साजरा करायचा सगळ्यांना स्वतंत्र आहे त्यामुळे मला असं काय मोठं नवल आणि असं काय वाटत नाहीये. आज माझा भाऊ आहे मी वाढदिवस मनवला मला का नाही पकडलं पोलिसांनी सांगा असं काय असेल तर पकडा मला जे आहे ते आम्ही बघू काय करायचं. पण छोटा राजानंतर तुम्ही भाऊ आहेत पण जेव्हा चुनाव होतं तेव्हा तुमचं नाव पुढे येतं काय सांगणार मला तेच तुम्हाला सांगायचं आहे की एवढी माझ्याकडे कोण येत नाही पण इलेक्शन आलं तर येऊन छोटरांचा भाऊ म्हणजे मला फक्त इलेक्शनच्या दिवशी तुम्हाला छोटरांचा भाऊ दिसतो का इतर वेळी दिसत नाही का मला हे तुम्हाला सांगायचं आहे की भाऊ आहे ठीक आहे छाती ठोकून सांगतो भाऊ आहे जी गोष्ट आहे ती आहे ती काय बदली होऊ शकत नाही पण भाऊ असणं हा काही गुन्हा नाही मला हे तुम्हाला सांगायचं आहे आणि भाऊ आहे तर आहे आणि आमचा पक्ष आहे आमच्या पक्षाला या गोष्टीमुळे काही फरक नाही पडत.